راجل निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण परिस्थितीवर राज्यामध्ये देखील त्याचा परीक्षण केलं जाईल. आपली एकंदरीत स्थिती बघता आणि काय चुका कशा प्रकारे दुरुस्त करता येईल. बघा, आपल्याला एक विशेषता आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळाली असेल की 2018 जेव्हा याच राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यात त्यामध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यामध्ये काँग्रेसचा याच्यापेक्षा जास्त मतांनी विजय झालेला होता. पण त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या त्याच्यामध्ये BJP जास्त खासदारकीचा फायदा मिळाला. आता उलट होणार, त्याच्यामध्ये ज्या काही त्रुट्या आमच्या झाल्या आम्ही दुरुस्त करू, लोकसभेला पुढं जाऊ आणि लोकसभा हे काँग्रेसच्या नेतृत्वामध्येच निवडून आणायची भूमिका आमची आहे आणि त्यासाठी तयाऱ्या आम्ही काल निकाल लागला, आमच्या तयाऱ्या सुरू झालेल्या आहेत. ज्या पद्धतीने निकाल आला त्यानंतर अशी चर्चा सुरू झाली का इंडिया आघाडी कुठेतरी काँग्रेसचं महत्व कमी झालेलं आहे, बॅकफूटवर गेली, बार्गेनिंग पॉवर कमी झाली. कोणी काही बोलू, चर्चा करायला कोणाला लागतं काय? मूळ प्रश्न आहे की काँग्रेस हा बार्गेनिंग न करणारा पक्ष आहे. आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचीच भूमिका आम्हाला शिकवली गेलेली आहे आणि आमची विचारसरणी तीच आहे. जे लोक या पद्धतीच्या अफवा उडवतात आहेत त्यांनाच बार्गेनिंग आणि भ्रष्टाचाराने लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला पाडण्याची मानसिकता त्या लोकांची राहते. त्यामुळे हे या मानसिकतेचीच लोक या पद्धतीचा विचार मांडू शकतात. त्यामुळे काँग्रेस हा बार्गेनिंग करण्याची मानसिकता नसलेला पक्ष आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा काहीच फरक पडत नाही. आता गडचिरोलीमध्ये जे वाघ आहेत ते मांस खातात, लोकांच्या गाई म्हशी खातात, तर कोणत्या वाघाची चर्चा करतात मला माहिती. त्याच्यामुळे मला वाघाबद्दलची चर्चा माणसावर होत असेल तर मला माहिती नाही. 2024 वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीस शपथ घेतील आणि तिसऱ्यांदा पुन्हा नरेंद्र मोदी सुद्धा शपथ घेतील असं बावनकुळे यांनी आज. विभाजनाचं राजकारण करतात आहेत. शाहू फुले आंबेडकर विचाराला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करतात आहेत अशी लोक समजा आतापासूनच शपथ विधीचं भाजपचं सरकार येईल आणि त्याच्यामध्ये वानखेडे स्टेडियममध्ये आम्ही शपथ घेऊ असं स्वप्न रंगवत असतील. हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राचा अजून भाजपनं वैचारिक विचारच केला नाही आणि म्हणून त्यांचं जे वागणं जे आहे महाराष्ट्राला लुटायचं, महाराष्ट्राचे सगळे उद्योग गुजरातमध्ये पाठवणं, महाराष्ट्राला गरीब करणं आणि महाराष्ट्राच्या सगळ्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणं ही जी काही प्रवृत्ती भाजपची आहे ते लोक असं स्वप्न रंगवत असतील तर त्यांना त्यांच्या स्वप्नाला मला आडवं यायचं काही कारण नाही. पण महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचा निकाल हे जे आज फुगल्यासारखे कलेले असतील तरी महाराष्ट्राचा निकाल हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचाराचा विजय होईल एवढा विश्वास आमचा आहे. या सगळ्या निकालानंतर कुठेतरी काँग्रेसचा एक मोठा गट भाजपच्या समोर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे, खरंच त्यावर तुम्हाला विश्वास आहे? हे तर मला असं वाटतं की गेल्या 2 ही चर्चा आहे, त्याच्यामुळे या चर्चेकडून चर्चेला आमचा पूर्वविराम आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपमध्ये किती वाद होते ते आपल्या चॅनलवर तुम्ही दाखवत होता. हरल्यानंतर अशा अफवा उडवणं हे स्वाभाविक आहे.
त्याच्यामुळे या विषयावरचा वादविवादाचं तुम्ही पडू नका. अखेरी या देशामध्ये आता मुख्यमंत्री नरेंद्र मोदीजींनी राजस्थानमध्ये 450 रुपयाचा गॅस देऊ असं सांगितलेलं होतं. छत्तीसगडमध्ये 3100 रुपये धानाला समर्थन मूल्य आम्ही देऊ असं सांगितलं होतं. तिथेही 500 रुपयाला गॅस देऊ असं सांगितलं होतं. आता त्याच्यामुळे हे जे काही घोषणा झालेल्या होत्या हे जुमले ठरू नये एवढंच आमचं मत आहे. मला छत्तीसगडमध्ये काँग्रेस क्लिअर कट वाटत असताना कुठे चूक झाली असं वाटतं. आम्ही सांगितलं की जनमताच्या कौलचा आम्ही आदर केलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यात ज्या काही चुका आमच्या झाल्या त्याच्यावरचा आत्मपरिश्रम. संजय म्हणतात की काहीतरी इंडिया आघाडीमध्ये मतभेद आहे आणि त्याचा परिणाम मध्ये त्यांनी काल बोलताना असं बोललं की समाजवादी पक्षाला जर मध्य प्रदेशमध्ये जागा दिली असत्या तर आणखी काहीतरी वेगळं चित्र असतं. काय वाटतं तुम्हाला त्याच्यावर? आज मी काही चर्चा करणं, संजय राऊत काय बोलतात त्याच्यावर चर्चा करणं काही माझ्यासाठी काही गरज नाही. मुंबईच्या निवडणुका, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा जर तुमची लहर आहे तर, असा प्रकार संजय राऊत. तर भाजपला त्याला काही थोडी वाटणार आहे. त्याच्या संजय राऊताच्या म्हणल्यानी हे निवडणुका लावणार आहेत का? कारण की आता सरकार आणि प्रशासन याच्या माध्यमातून जी लूट चाललेली आहे, आणि आज आपल्याला माहितीसाठी सांगतो, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून, की महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे एवढे डेंग्यूने मृत्यू झालेले आहेत. परवा कल्याणमध्ये बाळंतपण झालं एका बाईचं, बाळ आलं बाहेर आणि डेंग्यूच्या आजाराने ती आई मरण पावली. आज डेंग्यूचं मृत्यू किती झालीत महानगरपालिकेच्या एरियामध्ये, नगरपालिकेच्या एरियामध्ये, याचं लाज समजा सरकारला वाटत नसेल आणि विजयाचा आनंद व्यक्त करत असतील तर मला असं वाटतं की ठीक आहे, त्यांना त्यांचा अधिकार आहे आनंद व्यक्त करणं की दुःख व्यक्त करणं नाही करणं, त्याच्यावर मी काही प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही. महाराष्ट्राच्या ज्या सीमावरती भाग आहे, मग तेलंगणा असो, मध्य प्रदेश असो की छत्तीसगड असो, या भागाला जे मतदारसंघ लागून होते त्या मतदारसंघात त्या भागामध्ये काँग्रेसला चांगलं यश मिळालं, 50% जास्त जागा मिळाली. महाराष्ट्राच्या उद्याच्या राजकीय जे मोमेंट आहे त्याचं यांनी समजलं पाहिजे.